नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहास मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या सर्व व्यूअर्सला, श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो की कालची जी पोस्ट आपली होती उस्मानाबादच्या कलेक्टरला फाशीची शिक्षा, 24 तासांमध्ये 1.5 लाख लोकांनी ती पोस्ट पाहिली, शेअर केली, त्याबद्दल धन्यवाद। एवढंच नाही तर आणखी एक आनंदाची बातमी आपली गाळी इतिहासच्या बाबतीतली आहे की आपले खाली जावा तुम्ही की एक पोस्ट आहे, विनोद खन्ना हे सोलापूरचे जावाय। तर ही जी बातमी असेल किंवा ही जी पोस्ट आहे याच्यावरून म्हणजे 11 आजचं जी काही तारीख आहे 11 ऑगस्ट 2023, तर लोकमतला याच्यावरून बातमी केली आहे। फक्त आपलं नाव त्या ठिकाणी त्यांनी गाळी इतिहास किंवा असं घेतलं असं सांगित नाही, फक्त एक ओझरता उल्लेख केलाय। असो, लोकांना माहिती देणं हा आपला उद्देश या ठिकाणी आहे, त्यानुसार आजचा सुद्धा उद्देश तशाच प्रकारचा आहे की चांगल्याशा प्रकारची माहिती आपल्यासमोर यावी। जो दडलेला इतिहास आहे ज्याला आपण गाळीव शब्द दिलेला आहे, तर हा गाळीव इतिहास हा शब्द आपण दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वृद्धी होते, लोकांचा आवडीचा विषय हा होतोय, तर त्यानुसार आजची सुद्धा पोस्ट अतिशय छान अशा प्रकारची आहे। हा विषय आहे गोरमूल जन्माला आलं तर लगेच मारून टाकण्याची पद्धत। अतिशय वेगळा विषय आहे, सविस्तरपणे आपल्याला पुढे माहिती मिळणार आहे। याच्याकरता आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा, लाईक करत चला आणि शेअर पण करत चला, आवडली की दुसऱ्याला पाठवत चला। त्यानुसार हा जो विषय घेत असताना की गोरमूल जन्माला आलं की लगेच मारून टाकलं जातो, हा विषय काय आहे याची माहिती घेताना आपल्याला जायचं आहे। ही जी काही कथा असेल किंवा ही जी काही नवीन अशा प्रकारची माहिती आहे, तर त्याचा संबंध येतो अंदमान निकोबार या बेटाशी। आता आपल्याला अंदमान निकोबार हे दोन शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला वाटतं ठीक आहे, दोन शब्द म्हणजेच काय, हे बेट दोन असं नाहीये, त्याचा सविस्तर पहिल्यांदा आढावा घेऊया। ही दोन बेटं नाही ती, तर 576 बेटांचा हा समूह आहे, म्हणजे अंदमान निकोबार त्याला म्हटलं जातं, तर तो 576 बेट आहे तिथं। तर या 576 बेटामध्ये फक्त 26 बेट ही राहण्याकरता लायक आहे किंवा तिथं वस्ती आहे। याच्यामध्ये 26 बेटावर अंदमानची वस्ती आणि 10 बेटावर निकोबारची, म्हणजे 36 बेट, मी 26 म्हटलो, 36 बेटावरच फक्त तिथं वस्ती आहे, बाकीची बेट जी आहेत निर्जन अशा प्रकारची बेट आहे। काही बेट मोठी आहेत, परंतु काही काही बेट जरी आहेत स्क्वेअर फुटावर अगदी 1000 स्क्वेअर फुटावर सुद्धा बेट, एवढी छोटी छोटी बेट त्या ठिकाणी आपल्याला मिळतात पाहायला। तर याच्यामध्ये म्हणजे 26 बेटांचा समूह असेल तर त्याला अंदमान म्हटलं जातं, आणि 10 बेटांचा जो समूह आहे एक दुसरा, तर याला निकोबार म्हटलं जातं। आपण सहज शब्द वापरतो अंदमान निकोबार, तर तसं नाहीये, या दोन्हीच्या मधलं अंतर जर बघितलं आपण ते सुद्धा जवळपास 280 किलोमीटर आहे। तर आता आपल्याला फक्त 26 बेटावर तिथं जाता येतं, अंदमानच्या 26 बेटावर जाता येतं, निकोबारच्या 10 बेटावर जायला आणखी सुद्धा बंदी आहे, कारण का तिथं मिलिटरीचा पोर्ट आहे। तर अशा रीतीने एकंदर या 36 बेटांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, प्रथमतः आढावा आपण घेऊया या सर्व 576 बेटांना मात्र अंदमान निकोबारच नाव आहे। तर याच्या पाठीमागचं काय कारण होतं किंवा याचा अर्थ काय, हा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल की मलाया भाषेमध्ये हंडुमान या शब्दापासून हनुमान आणि हनुमानापासून अंदमान अशा प्रकारचा शब्द तयार झालाय। आपण जे बोलतो ते संदर्भावर आधारित बोलतो, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये। तर तशानुसार हंडुमानवरून किंवा हनुमानावरून अंदमान शब्द पडला। त्यानंतर जो दुसरा जो शब्द आहे निकोबार, तर त्या निकोबार जो शब्द असेल त्याला नेक्कावरम या शब्दावर निकोबार शब्द पडलाय। नेक्कावरमचा अर्थ होतो नग्न लोकांची वस्ती, म्हणजेच या परिसरात राहणारे नग्न लोक, तर त्याच्यावर याला निकोबार अशा प्रकारचा शब्द पडला असं इथं आपल्याला दिसतंय। त्यानुसार अंदमान आणि निकोबार हे दोन बेट आहेत, दोन नाव आहेत, मात्र तिथं 576 बेटांचा समूह आहे असं आपल्याला इथं म्हणता येईल। त्यानुसार या जे काही बेटावर असेल, या बेटावर, या दोन्ही बेटावर मिळून ओंगे असेल, जारवा आहे, शॉपिंग आहे, सेंटिनल आहे, ग्रेट अंदमानी आणि निकोबारी असे 6 जी काही आदिवासी जमाती तिथं राहत आहेत। तर याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर हे फक्त अंदमान निकोबारचे फक्त 3 दिले, दक्षिण अंदमान, उत्तर अंदमान म्हणजे ज्याला आपण मायाबंदर म्हटलं जातं, आणि निकोबारचा, तर याच्यामध्ये 560 गाव आहेत फक्त या अंदमान निकोबारमध्ये, म्हणजे 36 बेटावर 560 त्या ठिकाणी असणारी गाव आहेत। तर त्याच्यानुसार या बेटावर सर्व काही आदिवासी लोक राहत आहेत। तर या आदिवासीचा विचार करता असताना इथं पहिल्यांदा पोर्तुगीज आले, पुन्हा फ्रान्सची लोक आली, मात्र इथलं जे काही हवामान असेल अतिशय वेगळं अशा प्रकारचं हवामान, एक डास जरी चावला तर माणूस जिवंत राहू शकत नव्हता, त्यामुळे वस्ती लवकर होतच नव्हती। मात्र इथून आपल्याला जे श्रीलंका असेल, इंडोनेशिया असेल, त्या भागामध्ये जाण्याचा हाच मार्ग होता, कारण का
की त्याच्यामध्ये टॉलमे असेल, मार्कोपोलो असेल, इस्तिक असेल किंवा फ्रायर ओड्रिक असेल, या इतिहासकारांनी या बेटाचं वर्णन तिथं आपल्याला केलेलं आढळून येत आहे. मात्र फ्रेंच आणि पोर्तुगीज इथं थांबले नाहीत. इथून आपल्याला पुढे जात असताना, म्हणजे श्रीलंकेला जात असताना असेल किंवा इंडोनेशियाला जात असताना, या बेटातूनच जावं लागायचं. आणि त्यामुळं इथली जी आदिवासी होती, लोक अडवायची, ज्याला आपण सागरी चाचा म्हटलं जातं, ही लोक अडवायची. आणि यामुळं या जहाजाचं नुकसान व्हायला लागलं, ती माणसंही मारायला लागली. आणि म्हणून एकंदर जे या देशामध्ये ज्यावेळेस इंग्रज आलेले होते, तर त्या इंग्रजांनी 1789 साली इंग्रजांचा एक 600 अशा प्रकारचा जो अधिकारी आहे त्याचं नाव आहे आर्चिबिल्ड ब्लेअर. तर या आर्चिबिल्ड ब्लेअरनं पहिली तिथं या आदिवासींना त्याच्याशी लढून पहिली वस्ती केली. आणि म्हणून आज सुद्धा तिथली जी राजधानी असेल तर त्या राजधानीला नाव दिले पोर्ट ब्लेअर. इंग्रजांचं नाव आहे ते पोर्ट ब्लेअर. पोर्ट म्हणजे बंदर आणि ब्लेअर म्हणजेच जन ही जी काही वस्ती केली त्याच्यावरून हे नाव आपल्याला दिलेलं दिसतंय. तर अशा रीतीने एकंदर अंदमान निकोबारला आपण काय पाहावं, म्हणजे भारतातलं सर्वात सुंदर अशा प्रकारचं जी वस्ती असेल किंवा तिथं असणारं पाणी, अगदी नीर टाकले का काय अशा प्रकारचं पाणी, 40 फूट जर तुम्ही खोल पाहिला तर सुंदर अशा प्रकारचे मासे पाण्यात जर उभा राहिला तर वाळू कधी पाय करून सरकते हे आपल्याला कळत नाही. आणि राधालंगरी नावाचं जे बीच असेल, हावल्या ब्रिज आहे, नादालंगरी नावाचं बीच आहे, तर तिथं जर तुम्ही आंघोळ केली, त्या समुद्र स्नान केलं, तर पुन्हा आंघोळ करण्याची आवश्यकता नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं पाणी आपल्याला इथं पाहायला मिळते. कोरल तिथं खूप आहेत. पेडॉक नावाचं जे झाड आहे तिथलं, तर ते पेडॉक नावाचं झाड किंवा पेडॉक जे वृक्ष आहे, तर ते आपल्या सागवान्यापेक्षा कितीतरी पुढचं आहे. म्हणजे जवळपास 300-300 वर्ष पाण्यात जरी त्या बोटीला वापरलं तर त्याला काहीच होत नाही. त्यामुळे पेडाक जी काही वृक्ष तिथं मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून इंग्रजांनी तिथं वस्ती केली. आणि तिथलं मोठ्या प्रमाणात झाडं जे असेल त्याचा जगभर वापर केलेला आपल्याला दिसतो. तर पहिल्या वस्तीमुळं इथं लोक हळूहळू करून यायला लागली, वस्ती करायला लागली. आणि ही वस्ती होत असतानाच पुन्हा बंगाल असेल बाजूचा, तमिळ असेल, आंध्र प्रदेश असेल, इथून लोक इथं येऊन वस्ती करायला लागली. आणि इंग्रजांनी आणखी एक केलं होतं, कारण जर तुम्हाला अंदमान निकोबारला जायचं असेल तर तुम्हाला बोट आणि विमानाशिवाय पर्याय नाही आजच्या काळात. त्यावेळेला बोट आहे, म्हणजे तुम्हाला 2-2 महिने जर तिथं जायला लागत असेल तर तिथं, म्हणून त्यांनी काय केलं, जे कैदी असतील, म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की दीर्घ जे काही करणारे काही हे किंवा क्रांतिकारक असतील, तर या असणाऱ्या लोकांना तिथं या अंदमानच्या जेलमध्ये, त्या ठिकाणी ज्याला आपण शेड्युलर जेल म्हणतो, तिथं ठेवायला सुरुवात केली. आणि त्यामुळं या परिसरातून मग जिथं जर तुम्ही चांगली वर्तणूक केली असेल तर त्याकरता शिक्षेमध्ये माफी दिली, मात्र वस्ती तिथं करायची आहे. त्यामुळं तिथं मिश्र अशा प्रकारचा समाज तयार झाला. अंदमान निकोबार बेटाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य काय असेल तर गुन्ह्याचं प्रमाण जे असेल अगदी मायनसमध्ये म्हटलं तर चालेल. तिथं पोलीसला काम नाही, वकिलाचा तिथं विषय राहत नाही. कारण का की सर्वच लोकांना माहित आहे की इथं जर आपण पर्यटक शिवाय आपण राहू शकत नाही, पर्यटक नाही आले तर आपलं काही खरं नाही आहे. आणि म्हणून तिथं अतिशय गुन्हेगारीचं प्रमाण नगण्य अशा प्रकारचं स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी आढळत आहे. त्यामुळं म्हणजे जगातलं सर्वात मोठं कासव असेल किंवा तिथं 3.5 फुटाचा खेकडा असेल, अशा असंख्य अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. तर हे पाहत असताना की जून ते सप्टेंबर सोडून आपण तिथं केव्हाही जाऊ शकता हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा नाही. तर आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे की ही जी काही घटना असं आपण पाहायला लागलो होतो, ती काळं गोरमूल जन्माला आल्यानंतर मारण्याची पद्धत नेमकी काय, याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर त्यामध्ये की ज्यावेळेला आपण या 6 जातीचा मागाशी मी तुम्हाला उल्लेख केला, तर त्या 6 जातीमध्ये फक्त जारवा नावाची जी जात आहे, तर त्या जारवा जातीजवळच आपण थोडंफार जाऊ शकतो. म्हणजे 1911 जनगणनेनुसार जारवांची संख्या सुद्धा फक्त 500 त्या ठिकाणी राहिली आहे. तर ह्या जारवा जातीमध्ये एक वैशिष्ट्य आपण पाहिलं की जर तुम्ही दक्षिण उत्तर अंदमान मधून तिकडं मायाबंदर या परिसरामध्ये चाललो, तर काही भाग त्या ठिकाणी आहे जिथून नेहमी खालचा जो काही ज्वालामुखीवर येत असतो तो भाग जायला, बाराटंग वगैरे भागामध्ये जायचा असेल तर तुम्हाला जात असताना तिथूनच त्या परिसरातून जावं लागतं, जिथून जराटंग वगैरे भाग म्हणतो, जी चेक पोस्ट आहे तिथून पुढे जावं लागतं. तर रस्त्याला जसे हरणाची कळप येतात तशाच प्रकारे तुम्हाला ते ही जे आदिवासी असतील हे आदिवासी रोडवर येताना दिसत आहेत. तर या आदिवासींचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यामध्ये एक घटना किंवा याच्याविषयी माहिती घेत असताना की आपल्याला त्यांना कपडे कुठल्या प्रकारे त्यांनी घातले नाहीत किंवा घातले जात नाहीत, मग आपल्याला वाटेल की ही लोक कुठून आली, हे आफ्रिकन वंशाची लोक आहेत, जवळपास 5000 वर्षापासून तिथं राहतायत, मग आपण म्हणे युनो काय करते, मग लोक काय करतायत. मात्र त्यांना ज्यावेळेस आपण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना वरचं खाद्य द्यायला सुरुवात केली की लगेच ते आजारी पडून ती मरायला लागली. त्यामुळं त्यांच्यावर किती जरी प्रयत्न केले तर ती लोक म्हणजे आपल्या प्रभावात येऊ शकत नाहीत, त्यांची तशी बनावट आहे हे खेदाने या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि हीच लोक रस्त्यावर त्या ठिकाणी अगदी उघडी नागडी असं कडला जे काही घेतलेलं असेल ते येतात आणि येऊन
तुम्हाला तिथून ज्यावेळेस ग्रँड ट्रक नावाचा जो काही रोड असेल दक्षिण आणि उत्तर अंदमानला जोडणारा, तर तो रोड बनवत असताना ट्रकवाले बाकीच्या लोकांनी त्यांना पान किंवा कलकत्त्याची लोकं खास करून मोठ्या प्रमाणात होती, तर ते असं पिसलेलं अशा प्रकारचं जे पान असतं तंबाखू त्याच्यामध्ये आहे वेगळं, ते दिल्यामुळे त्यांना एक चव झाली आणि त्या चवीमुळे ती लोक ज्यावेळेस तिथून आपल्या गाड्या पास व्हायला लागल्या, अगदी तुम्हाला तिथून त्या जराटंग नावाचा जो काही चेकपोस्ट आहे तिथं सर्व एकत्रित केले जातात लोक, मागं पुढं मिलिटरीच्या गाड्या गंधारी गाड्या त्या ठिकाणी असतात आणि तिथून तुम्हाला जायचं आहे, फक्त त्या लोकांचं फोटो काढायचे नाहीत किंवा काही करायचं नाही, मात्र ते काहीच करीत नाहीत, तुमच्या अंगाला झटतील ती लोक, बऱ्याच वेळेला गाड्या अडवतात आडवं येतात आणि तुम्हाला पान मागतात ते, तुम्ही त्यांच्याकडे पैसे काढून दिले तर पैशाची किंमत त्यांना नाही, मात्र बाकी काहीच घेत नाही ती लोक, त्यांना पान पान असं ओरडत असतात, नागण्याने उघडे असतात. तर त्याच्यातले काही मुद्दे आपण पाहिले, तर ते मुद्दे पाहत असताना एक महत्वाचा मुद्दा आहे, आता मी सांगितलं तुम्हाला की ही समूहनं कळपणं राहतात, मग खातात काय, आपलं अन्न त्यांना चालत नाही, आपला कायदाही त्यांना चालणार, आपला कोणाचा खून केला तर त्याला काय करणार आहे, त्यामुळे कायदे त्यांचे वेगळे आहेत, आपले कायदे त्यांना लागूही केलेले नाहीत सरकारनं, कारण का त्यांची अजून जी अवस्था असेल ती प्राथमिक अवस्थेमध्ये ते लोक राहत आहेत, तर त्यामुळं ती लोक जे असतील तर त्या लोकांची काही वसूल आहे, नागडे उघडे जरी राहिले तर एक पत्नीत्वाची पद्धत आहे, प्रत्येकाचा विवाह जरी होत नसला तरी सुद्धा ते आपल्या असणाऱ्या जोडीदाराबरोबरच त्या ठिकाणी राहतात, एखादं लहान मुलं असेल तर ते कळपातलं कुठलीही माता त्याला दूध पाजवते, तिथं जो काही त्यांचा असणारा जो काही प्रमुख असतो तो प्रमुखच त्या जारवाला जो असेल त्या जारवाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतो, कच्चे मासे असतील, मध असेल, नारळ असतील, तर अशा प्रकारचे खाद्य खाऊन तो आपली उपजीविका त्या ठिकाणी करतो. आता अलीकडे थोडासा बदल झालाय की त्यांच्यामध्ये काही कपडे म्हणजे वरच्या बाजूला नसले तरी फक्त आपल्याला थोडेफार कपडे घालताना ते त्या ठिकाणी दिसतात, लंगोट वगैरे वापरताना दिसतात, जर आजारी पडला तर एक ठिकाणी येऊन बसतात, त्यांना औषध गोळ्या दिले की पुन्हा निघून जातात, मात्र मिसळत आपल्यात अजिबात नाही आहेत. तर याच असणाऱ्या आदिवासीमध्ये ज्याला आपण जारवा म्हणतो, तर या जारवामध्ये एक सर्वात मोठी पद्धत आहे, म्हणजे आत्ताच सांगितलं की बहुपत्नीकत्वाची पद्धत वगैरे सर्व काही गोष्टी सांगितल्या, ते नग्नावस्थेमध्ये राहत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एक अघोरी अशा प्रकारची पद्धत म्हणावं की यांचा रंग बघितला आफ्रिकन रंग, म्हणजे काळा असा आपल्याला वाटतं की कलर त्यांना दिला का काय, 6-6 फूट उंची, जे 6-6.5 फूट उंची काय वेळेला या स्त्रियांची सुद्धा असते, तर त्यावेळेला यांच्यामध्ये पद्धत आहे की जर गोरमूल जन्माला आलं तर ते पटकन मारून टाकलं जातं. त्याचं कारण असं आहे की ती लोक एक पत्नीत्वाची पद्धत त्या ठिकाणी पाळतात, आपला जो समूह असेल आपलं जे कुटुंब असेल दोघांचं ते अजून सुद्धा त्यांच्यामध्ये हा अलिखित नियम आहे, त्यांना कुणी शिकवलेलं नाही, मात्र ते लोक पाळतायत. एका बाजूला जग आता आपण पाहतो की किती बिघडलंय, मात्र त्यांची पद्धत जी असेल आजही तशाच प्रकारे चालू झालेली आपल्याला किंवा राहिलेली दिसते. तर याचं कारण असं आहे की गोरमूल जन्माला आलं कारण का त्वचा काळी आफ्रिकन त्वचा आहे, त्यांना वाटतं की गोरमूल जर झालं आलं असेल किंवा जन्माला आलं असेल तर हे आपलं मूल नाहीये, हे दुसऱ्याच कुठल्या तर कोणाच तर जमातीचं मूल आहे, आणि म्हणून ती लोक लगेचच त्याला मारून टाकतात. याच्याऐवजी आपलं मूल किती काळं होईल याच्यावर त्यांची सुंदरता ठरलेली असते, आणि म्हणून याच्याकरता एखादा प्राणी असेल हिंस्त्र प्राणी असेल, मग तिथं हरिण वगैरे काही प्रमाणात आहेत, तर यांचं रक्त काढतात आणि त्या जी काही गर्भवती महिला असेल ते रक्त प्यायला देतात, जेणेकरून जास्तीत जास्त काळं मूल जन्माला येईल अशी त्यांची धारणा आहे. तर अशा रीतीनं एक वेगळी अशा प्रकारची जी प्रथा असेल ही वेगळी प्रथा या जारवामध्ये त्या ठिकाणी चाललेली आपल्याला दिसते. आपण अंदमान जे असेल किंवा पोर्ट ब्लेअर ज्याला आपण राजधानी आहे तिथून बाराटंग परिसरामध्ये चाललो तर रस्त्याला ही जी काही कळप असतील हे कळप त्या ठिकाणी येतात. तर याच्यामधल्या जी काही थोडाफार अभ्यास तिथं केला गेला असेल तर त्याच्या माध्यमातून हे एक वेगळं पण आपल्याला दिसलं की गोरमूल जन्माला आलं तर हे आपल्या समूहातलं नाही, हे दुसऱ्याचं आहे, म्हणून पटकन मारून टाकलं जातं, त्याच्यावर संशय घेऊ नये म्हणून मारून टाकलं जातं. ही एक वेगळी अशा प्रकारची पद्धत आहे. ही जारवा जमात आहे जी की कपडे घालत नाही त्याच जमातीमध्ये आहे. याच्यापेक्षा 5 जमाती तर आणखी भयानक आहे, त्यांचा अभ्यास करणं सुद्धा सोपं नाही. सेंटिनल नावाची जमात आहे की जवळ आल्यावर ती गोळ्या आपल्या सॉरी बाणानं मारायला लागते, आणखी ती मिसळत नाहीये, तो भाग वेगळा. मात्र आपण हा जो भाग घेतला, अंदमानमधील जारवा नावाची जमात असेल तर जारवा जमातीमध्ये गोरमूल जन्माला आलं तर आपल्या कुळातलं नाही असं त्यांना वाटतंय, म्हणून ते मारून टाकतात. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. निश्चितच आपण सुद्धा अंदमान निकोबारला त्या ठिकाणी जा आणि याचा आनंद घ्या. तिथं समुद्र किनारा आणि बाकीच्या सर्व गोष्टी अतिशय छान अशा प्रकारच्या पाहायला मिळणार. माझ्या अभ्यास दौऱ्याच्या वेळेला ही गोष्ट आपल्याकडे आली आणि आपल्याशी शेअर केली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच शेअर करा, लाईक करा. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.